ओम नमः शिवाय। मित्रांनो, धनत्रयोदशीला सकाळी उठताच करा हे एक काम, माता लक्ष्मी धावत येईल। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस, या दिवशी आपण माता लक्ष्मी, कुबेर देवता आणि धन्वंतरी देवतेची पूजा करतो। दिवाळीमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरी आगमन करत असते, परंतु मित्रांनो, आपल्या घरामध्ये जर अस्वच्छता असेल, मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असेल, तर माता लक्ष्मी आपल्या घरात कधीही प्रवेश करणार नाही। त्यामुळे आपल्या घरातील वातावरण आनंदी, प्रसन्न आणि सकारात्मक ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, या दिवशी भांडण तंटे करू नका, वादविवाद करू नका, घरातील वातावरण शांत कसं राहील याचा प्रयत्न करा। वडीलधाऱ्या मंडळींचा अपमान करू नका, त्यांना अपशब्द बोलू नका, कोणाचीही निंदा करू नका। मित्रांनो, आपल्या वास्तूमध्ये आपल्या घराचं जे मुख्य द्वार आहे त्याला खूप महत्त्व आहे, कारण मुख्य दरवाजातूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असावी, घरातील वातावरण प्रसन्न राहावं, यासाठी धनत्रयोदशीला सकाळी उठल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे, एक विशेष उपाय करायचा आहे। मित्रांनो, हा उपाय पाहण्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही उत्सवरंग चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। चला तर पाहूया, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी आपल्याला कोणता विशेष उपाय धनत्रयोदशीला सकाळी करायचा आहे। मित्रांनो, या दिवशी सकाळी उठल्यानंतर प्रथम आपल्या मुख्य दरवाजावर, आपल्या अंगणामध्ये पाणी शिंपडायचं आहे, मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे, दारामध्ये रांगोळी काढायची आहे आणि याच वेळी हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून या हळदीने आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक अवश्य काढा। मित्रांनो, ज्या ठिकाणी स्वस्तिक असतं त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो। स्वस्तिकामुळे मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तर मित्रांनो, असं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर अवश्य काढा। हे स्वस्तिक काढताना अनेक लोक एक चूक करतात की वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मूळ स्वस्तिकाचा आकार बदलून ते स्वस्तिक काढलं जातं, तर मित्रांनो, असं करू नका। स्वस्तिकाचा मूळ आकार बदलू नका, नाहीतर तुम्हाला यापासून जो लाभ व्हायला हवा तो होणार नाही। आणि स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूंना दोन रेषा अवश्य काढा, यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही स्थिर राहते। असं जर हळदीने तुम्ही योग्य पद्धतीने स्वस्तिक काढलं तर याचा लाभ तुम्हाला नक्की होईल, मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये निर्माण होईल, कोणत्याही वाईट शक्तींचा परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर होणार नाही। याचबरोबर हीच पाणी टाकलेली हळद, ज्याचा आपण हळदीचा लेप बनवलेला आहे, तो उंबरठ्यावर लावला, मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लावला, तर यामुळे सुद्धा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही। त्यानंतर मित्रांनो, जेव्हा तुम्ही अंगणामध्ये रांगोळी काढताय, या रांगोळीमध्ये एक अष्टदल कमल अवश्य काढा, कारण अष्टदल कमल हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। मित्रांनो, ही छोटी छोटी कामं आहेत, पण याचा प्रभाव, याचा परिणाम मात्र खूप मोठा आहे। तुम्ही हे उपाय धनत्रयोदशीला सकाळी उठल्यानंतर अवश्य करून पहा, यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात धावत येईल, घरातील वातावरण आनंदी, प्रसन्न आणि शांत राहील। आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। धन्यवाद।